खेड तालुक्यातील सुकोली ग्रामपंचायतीमध्ये सन 2015 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गावातीलच काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाबद्दल आज ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्राम समितीने आज पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचं आज त्यांनी खंडन केलेलं आहे. सुकुली ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसून ग्रामपंचायत सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. सन 2015 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सरपंच पद भूषवलेले विनायक निकम यांनी देखील ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्याचबरोबर जर हे आरोप भ्रष्टाचाराचे सिद्ध झाले नाही तर मात्र आरोप करणाऱ्यांवरती गावाची आणि ग्रामपंचायतीची नाहक बदनामी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही विनायक निकम यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सर्वांना माहिती देताना सांगितलं आहे. त्याचबरोबर माजी सरपंच सचिन धडबे यांनी देखील ग्रामस्थांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते केवळ ऑनलाईन माहिती घेऊन केले, प्रत्यक्षात ग्रामपंचायतीतून जर माहिती घेतली असती तर कदाचित भ्रष्टाचार झालाच नाही हे या ग्रामस्थांना समजलं असतं असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. या पत्रकार परिषदेमध्ये ग्राम समिती आजी माजी सरपंच यांनी नेमकी काय भूमिका मांडली ते आपण जाणून घेऊयात. चॅनलच्या माध्यमातून मी तुमचं पहिलं म्हणजे आभार मानेन, कारण आज सुकिली गाव हा आमचा खरोखरच एक चांगला सुखी गाव आहे. आजपर्यंत आमच्या म्हणजे एक जवळजवळ 12 वाडे आहेत, चांगल्या पद्धतीने गुन्ह्यागोविंदाने लोक नांदतायत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु आम्ही जेव्हा 2015 ते 2020 ह्या कालावधीत आम्ही जेव्हा कामकाज करत होतो, आम्ही प्रत्येक वाड्या म्हणजे गावामध्ये प्रत्येकाला प्राधान्य दिले, प्रत्येक विकासाला प्राधान्य दिले. आजपर्यंत पाहिलं तर असं कुठलंही काम कुठलं वादाचं काम विषय झालेलं नव्हता. परंतु त्या ग्रामस्थांनी जे आता म्हटले की भ्रष्टाचार झालाय, तर एक रुपया जरी तुम्ही त्यांनी दाखवला की असा कुठला भ्रष्टाचार झालाय तर ते आम्ही त्याला आम्ही हे जाऊ समोर जाऊ. परंतु जर झालाच नसेल तर आम्हाला शेवटी दुसरा पर्याय काय, शेवटी आमची तुम्ही बदनामी गावाची केलेली आहे. ग्रामपंचायत किंवा गाव, शेवटी गाव आहे तो, गावाची तुम्ही बदनामी केली, त्यामुळे आम्ही अब्रूनुसार दावा हा शेवटला टाकणार. या विषयावरती आम्ही त्यांना आम्ही ती ही आम्ही सगळं हे केलेलं आहे, तयारी केलेली आहे. कालच आम्ही आपल्याच माध्यमातून आम्ही पाहिलं की ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे. वस्तूंची पाहता जो जो त्यांनी जो आरोप केलेला आहे तो ऑनलाईन आराखडा पाहून त्यांनी सर्व आरोप केलेले आहेत, परंतु हे आरोप सर्व बिनबुडाचे आहेत. ग्रामपंचायतीमध्ये असा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. ग्रामपंचायतीमध्ये ऑन द रेकॉर्ड सर्व कागदपत्रं आहेत, या सर्व ऑफिसचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये जे त्यांनी आरोप केले आहेत हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, आणि यासाठी ग्रामपंचायत जी चौकशी शासनाकडे होईल त्याला सर्व चौकशीला सामोर जायला ग्रामपंचायत तत्पर आहे. आणि त्यानंतर ग्रामपंचायतीची काय भूमिका असणार आहे? ग्रामपंचायतीची भूमिका अशी असेल की हे जे त्यांनी जे आता यावेळी अर्ज वगैरे केलेले आहेत, या आमची जी गावातली आता ग्रामविकास कमिटी आहे, तंटामुक्ती कमिटी आहे, यांच्या बाबतीतून जर सर्व ह्या विषयावरची जर चर्चा झाली असती तर चांगलं मार्ग निघाला असता. आज ग्रामपंचायतीची बदनामी ही फार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारण माध्यमातून झालेली आहे, आणि ही कुठेतरी थांबायला पाहिजे, याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, आणि ह्या बाबतीचा हिची पूर्ण सखोल चौकशी व्हावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. कसं हा 14-15 शासनाचा जे आला की 5 वर्षाची कामं आहेत ती आराखड्यामध्ये ऑनलाईन त्यांना सबमिट करायची, त्यावेळी ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी जी रकमा आहेत त्या 1.5 ते 2 पट पाडायला सांगितल्या. मुळात कामं जर 1 लाखाचं काम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1.5 लाख आणि 2 लाख असं त्यांना त्यांच्याकडे मागणी करायला लागायची. त्यानंतर काम त्या मुलात 1 लाखाचं व्हायचं, पण ते ऑनलाईन असल्यामुळे सर्व ग्रामस्थांना महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही ऑनलाईन आकडा बघू शकतो कुठल्याही गावाचा, आणि त्यानंतर लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार पुढे आलाय. परंतु त्यासुद्धा लोकांनी समजायला पाहिजे होतं की आपण तिथली स्थानिक पदाधिकारी असतील, ग्रामस्थ कमिटी असेल किंवा गावातील प्रमुख नागरिक असतील, त्यांना विश्वास घेऊन जर त्यांनी पुढचं पाऊल टाकलं असतं तर आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. परंतु आज कुठलीच चुकीची गोष्ट झालेली नाही, आणि चुकीची गोष्ट झालेली नसते वेळी सुद्धा तुम्ही आरोप करत असाल तर ते चुकीचं आहे. साहेब, त्यांनी दिलेल्या अर्जावरती 100 लोकांच्या सह्या आहेत, काही काही लोकांच्या डबल सह्या आहेत. ते एक म्हणून मालकांनी सही केले आणि एक सही त्यांना कुणी लोकांनी दुसऱ्यानेच मागले, आणि तेथील काही सह्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण निदर्शन म्हणजे आल्या. आज जर ग्रामपंचायतीचे कर्मचारी सह्या करत असतील त्यांना विचारणं आमचा अधिकार आहे. म्हणून त्यांना मी फोन लावून तेवढंच विचारलंय की तुम्ही जी सही केली तो अर्ज तुम्ही वाचलात का? तर त्यांचं बोलणं मला आलं की मी अर्ज वाचला नाही, पाण्याविषयी तो विषय होता, माझ्या घरी यायला असताना रस्ता होणार होता म्हणून मी सही केले.
त्यांना आम्ही फक्त एवढंच बोललो की तुम्ही सकाळी येऊन अर्ज पा, तो अर्ज वाचा आणि तुमचं म्हणणं काय ते आम्हाला सांगा. पण ते खालीपोळ त्या व्यक्तीनं उलटंसुलटं वाटीत सांगून तो वाद लावण्याचा प्रयत्न केलाय, हे चुकीचं आहे. पाहिजे त्याची अकाउंट सुद्धा माझ्याकडे आहे. गावात नेमलेली एक समिती आहे विकास संदर्भात काही चर्चा करण्यासाठी, लोकांना पर्यायी असावं म्हणून त्याच्या माध्यमातून इथे ओपनिंग केलेली आहे. दुसरा भाग आता तुम्हाला सांगतो, ह्याने जे आरोप केले हे जर सिद्धच झाले, कुणावरही होऊ दे, सिद्ध झाले तर त्याला ग्राम विकास समिती सोडणार नाही पहिली. दुसरा भाग म्हणजे आता ह्यांनी जे जाऊन मुख्यमंत्री किंवा कलेक्टर यांच्याकडे जाण्यापूर्वी आमच्याकडे जर संपर्क केला असता तर त्याला योग्य पर्यायी म्हणून मार्ग आम्ही सांगितलेला असता आणि गावाची बदनामी झाली. आता ज्या समितीमध्ये आम्ही आहोत, सर्व बाजाराच्या पासून म्हणजे मार्केटपासून आम्ही 2 किलोमीटर आहोत त्या अंतरावर राहतो. सर्वजण विचारतात की ही तुमच्या गावात काय चाललंय, मुंबईपासून बातमी गेली. शेवटी साहेब 100 माणसं कुठे, 1300 कुठे, हा राहिला नंतरचा प्रश्न. पण ते हे जाता कामा नाही होत. आता लोक विचारतायत की काय काय सुकिवलीत कुठे कुठे भ्रष्टाचार होतो. साहेब हे थांबलं पाहिजे, हे आमचा उद्देश आहे. आणि त्यांना योग्य न्याय पाहिजे असेल तर अजून सुद्धा ग्राम विकास समितीसोबत त्यांनी बैठक करावी.